सावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल दिला, त्या निकालावर जोरदार टीकाही झाली। शिवसेना पक्ष हा संपूर्ण शिंदेंचा झाला, असं असतानाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मागील 2 दिवसापासून जोरदार इनकमिंग सुरू आहे। मात्र आज ठाकरे यांनी भाजपच्या 2 मोठ्या नेत्यांनाच गळाला लावलंय। आज अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला। यावेळी भाजपचे प्रदीप उपाध्याय, घनश्याम दुबे या 2 मोठ्या नेत्यांसोबत शशिकांत पोद्दार, सरोज पांडे, अक्षय कदम यांनी मातोश्रीवर ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला। यामुळे येणाऱ्या महापालिका विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना नक्कीच ताकद मिळणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष आहे ना चिन्ह, तरी देखील अनेक भाजपचे नेते ठाकरे गटात प्रवेश करत आहे। हे उद्धव ठाकरेंना फायद्याचे आणि भाजप शिंदेला डोकेदुखी ठरत आहे। यावेळी भाजपचे प्रदीप उपाध्याय यांनी प्रवेश करताना म्हटले की भाजप हा ढोंगी पक्ष आहे, हिंदू जनतेशी काहीही देणं घेणं या पक्षाला नाही। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जात आहे आणि बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात आहे, म्हणून आम्ही पक्ष सोडून ठाकरे गटात प्रवेश करत आहे, असे प्रदीप उपाध्याय म्हणाले। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।